मध्ये गेले अनेक वर्ष अनेक नागरिकांच्या तक्रारी येत असतात. काही नागरिक पोलीस तक्रार करायला जातात, त्यावेळी पोलीस स्टेशनमधून सांगितलं जातं की आज येऊ नका, आमचं आय पी एलमध्ये बंदोबस्त आहे, इथं पोलीस स्टेशनला तक्रार घ्यायला कोण नाही. काही महिलांच्या तक्रारी अत्याचार अन्यायाच्या होतात, तिथेही काही हे अधिकारी काही लक्ष देत नाही, मोर्चे वगैरे निघतात तरी लक्ष देत नाहीत. आपल्याला माहिती असेल की नव्या मुंबईमध्ये सगळ्यात आता वजेसारखे अधिकारी निर्माण व्हायला लागलेत का, असा मला प्रश्न पडायला लागला एक लोकप्रतिनिधी म्हणून. अनेक लोकांच्या तक्रारी आल्यानंतर अनेक लोकांनी अनेक अनैतिक धंदे या नव्या मुंबईमध्ये जे होत आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकलेला, आणि त्याच्यासाठी मी आज तुम्हा सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून या सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय गृहमंत्र्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते. तसं मी कालच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कानावरती इथे जे अवैध धंदे होत आहेत त्या अवैध धंद्याची माहिती एक लोकप्रतिनिधी म्हणून मी गृहमंत्र्यांना दिलेली आहे. त्याचप्रमाणे आज मी माननीय मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देणार आहे, आणि माननीय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनासुद्धा सकाळी मी फोनवरती सगळी माहिती मी दिलेली आहे. दुसरी गोष्ट, येणाऱ्या काळामध्ये या संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई ताबडतोब झाली नाही, यांच्या प्रॉपर्टीची चौकशी लावली गेली नाही, तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे मी सभागृहामध्ये घेणार आहे. या नव्या मुंबईमध्ये अवैध चाललेले धंदे, आता आपल्याला माहिती असेल आतापर्यंत गुटख्याच्या किती गाड्या पकडल्या गेल्या ट्रॉफिकवाल्यांनी. राज रोजपणे गुटख्याच्या गाड्या इथून जात आहेत. एकही तरी गाडी पकडली गेले का नव्या मुंबईतून? थातुरमातुर एखाद दोन कारवाई दाखवतात, त्याच्यानंतर हप्ते बांधले जातात, त्याच्यानंतर गाड्या जातात. गोमास, गोमास किती मोठ्या प्रमाणात या नव्या मुंबईमधून जाते. ही नवी मुंबई म्हणजे नवी मुंबई बेलापूर नाही राहिलं आहे, ऐरोळी आहे, पनवेल आहे, नवीन पनवेल आहे, रसायनीपर्यंत ते उरणपर्यंत उलवा आहे पासून सगळं हा अवैध धंदा चालू आहे. दारू, आपल्याला माहिती आहे उलव्यापासून मध्ये किती दारू पकडली जायची, आता कुठे गेली दारू? डिझेल चोरी उलव्यापासून अलिबागपर्यंत समुद्रमार्गे, त्याचं काय झालं? काहीच नाही. मटका, मसाज पार्लर, बार तर उघडेच असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या अवैध धंद्यांना कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. या पोलिसांना, या ट्रॉफिकवाल्यांना जनतेचे प्रश्न सोडवायला वेळ नाही. जनतेने एखाद्या सामाजिक उपक्रमासाठी जर जागा मागितली तर ट्रॉफिकचा बहाणा सांगितला जातो. ट्रॉफिक अधिकारी, महा ट्रॉफिक अधिकारी करतो काय? हा ट्रॉफिक अधिकारी न्यू बॉम्बे स्पोर्ट क्लबमध्ये या सगळ्या बैठका करत असतो. आपण तिथले सी सी टी व्ही फुटेज काढा, आपण तिथून माहिती घ्या की या न्यू बॉम्बे स्पोर्ट क्लबमध्ये कसल्या बैठका चालतात, कुठल्या देण्याघेण्याचे व्यवहार चालतात, कोण त्या न्यू बॉम्बे स्पोर्ट क्लबमध्ये येत असतं, कोणाबरोबर बैठका होतात, याची माहिती घ्या. मला आता एक कार्यक्रम होता, सामाजिक उपक्रम, तो गेल्या अनेक वर्ष आपण पाम बीचवर करतो, त्यासाठी मी परवानगी मागितली. मला सांगितलं ट्रॉफिकचं उदाहरण या ट्रॉफिक अधिकाऱ्यांनी. मी बोले आहो, सकाळी ट्रॉफिक नसते 6 ते 8, आणि इथल्या लोकांची मागणी आहे. लोक आज मला फोन करतात का हा कार्यक्रम मुलांसाठी योगा आहे, जुंबा आहे, पेंटिंग आहे, ड्रॉइंग आहे, त्याच्यानंतर तिथं वेगवेगळे कलाकार आहेत, पालिकेचं स्वच्छता अभियान. महापालिकेने 1/2 तासामध्ये परवानगी दिली अभिजित बांगर आयुक्तांनी, आणि हे आयुक्त, पोलीस आयुक्त, ट्रॉफिकचे अधिकारी कराड, हे पालिके मला परवानगी द्यायला तयार नाही. हा सामाजिक उपक्रमासाठी काय सांगितलं जातं? ट्रॉफिक, ट्रॉफिक. मग आय पी एल तुम्ही घेतली इथे, तेव्हा 6-6 तास लोक सायन पनवेल हायवे पॅक, नवी मुंबई पॅक, एखादा पेशंट ॲम्ब्युलन्समधून नेताना त्याला ट्रॉफिकमधून निघायला त्या गाडीला जागा नव्हती. आणि आय पी एलमध्ये काय चाललं होतं? सगळे पोलीस अधिकारी फॅमिली सगट आय पी एल बघायला मस्तपैकी खाऊन पिऊन, आणि कर्मचारी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत या कडक उन्हामध्ये रोडवर उभे आहेत ट्रॉफिक सांभाळायला.
कर्मचाऱ्यांना या उन्हाळ्यामध्ये एक बाटली पाणी नाही मिळालं, काय त्यांचे हाल झाले? तुम्ही त्या आय पी एलची सी सी टी व्ही फुटेज काढा, कोण खात पीत होतं, कोण अधिकारी बसले होते एसीमध्ये, त्यांचे मित्र परिवार, त्यांचे घरातली लोक फॅमिली हे आय पी एल बघायला पोलीस स्टेशनला गेल्यावर काय सांगतात? आय पी एलच्या बंदोबस्तासाठी आहे, तुम्ही नंतर या तक्रारी करायला. तुम्ही सी सी टी व्ही फुटेज काढा, त्या व्ही आय पी रूममध्ये एसीमध्ये कुठले अधिकारी फॅमिली सगट खात पियाला बसले होते आणि कर्मचारी त्यांना पाणी नाही बिचारांना. का आता आय पी एलमध्ये लक्ष्मी दर्शन आहे, या पाम बीच रोडवर सामाजिक कार्यक्रमाला लक्ष्मी दर्शन नाही आहे, असे हे सांगणारे अधिकारी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, लॉटरी आहे, मटका आहे, जुगार आहे, स्पा आहेत, मसाज सेंटर आहेत, तुम्हाला किती अवैध धंदे देऊ? आज तुम्ही जर टोल नाक्यापासून ज्या गाड्या येतात, ज्या बाहेरगावी जातात, त्यांना हे सोडत नाही. नवी मुंबईमध्ये आज रसायनचे भरलेले टँकर, वेगवेगळ्या मालाने भरलेले टँकर जवळजवळ मापापासून ते तुरब्यापासून ते उरण उलव्यापर्यंत 5,000 गाड्या उभ्या आहेत रोडवर. 5,000 गाड्याला 200 रुपये पर डे, ज्यांना पार्किंग मिळत नाही त्यांच्याकडनं घेतले जातात. त्यांच्या युनियनशी पण माझी चर्चा झाली आणि मला ट्रॉफिकचं वाहनं सांगतात हे वजे बनायला लागले तिकडे, यांच्या प्रॉपर्टीची यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, असं गृहमंत्र्याला मी आज निवेदन देणार आणि मुख्यमंत्र्यांना, आणि ह्यांना ताबडतोब बाजूला करा, कामावून यांची चौकशी लावा, नाही ते येणार ह्याच्यामध्ये ईडी बीडीची चौकशी लावल्याशिवाय, नवंबरसुद्धा आता ईडी लावल्याशिवाय चालणार नाही. हे अधिकारी एवढे माजूर झालेले आहेत या नवा मुंबईमध्ये का मध्ये चंदन सोई मागचे अधिकारी होते तेव्हा लाल चंदन भेटायचं, आता चंदन गेलं कुठे? एकही गाडी चंदनाची ह्या 2 वर्षात भेटली का? तुम्ही टाकले का बातमी कुठे? गेल्या कुठे चंदनच्या गाड्या? डिझल केवढा अवैध धंदा आहे, दारू भारत रात्रभर असतात, त्यात काही प्रश्नच नाही आहे. म्हणून या सगळ्या अवैध धंद्यावरती जर बंधन आणायचं असेल तर या अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली होणं गरजेचं आहे, त्यांची चौकशी लागली गेली पाहिजे आणि त्यांना चौकशी लागून त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी लागली पाहिजे, नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सगळे मुद्दे घेणार आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.